सध्या राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, तसंच आर्थिक वर्ष संपत असल्यानं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामाची जबाबदारी आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला समन्स दिलंय, पण पूर्वीच्या केसमध्ये आपलं नाव नाही. अशावेळी ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती वकिलांमार्फत करणार आहे. वास्तविक कोणत्याही घोटाळ्याशी आपला संबंध नाही, तरीही ईडीचं समाधान करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी आज दिली. ईडीच्या छाप्यानंतर तब्बल 2 दिवसानंतर आमदार हसन मुश्रीफ आज कागलमधील आपल्या निवासस्थानी परतले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. त्यानंतर आमदार हसन मुश्रीफ आज सकाळी 10:30 कागल इथल्या आपल्या निवासस्थानी आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मोजके कार्यकर्ते उपस्थित होते. शनिवारी ईडीचे अधिकारी घरी येऊन गेले, त्यावेळी आपण बाहेर होतो. कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी आज कागलमधील घरी आलोय, अशी प्रतिक्रिया आमदार मुश्रीफ यांनी दिली. ईडीनं समन्स बजावलंय, मात्र पहिल्या केसशी आपला काही संबंध नाही, किंबहुना त्यामध्ये आपलं नावही नाही. सध्या सुरू असलेलं विधानसभेचं अधिवेशन आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचं इयर एंडिंगचं काम यामुळं आपण वकिलामार्फत ईडीकडे महिन्याची मुदतवाढ मागितली आहे, असं आमदार हसन मुश्रीफ यांनी बीन्यूजशी बोलताना सांगितलं. माझ्या वकिलांना मुदत घ्यायला सांगितलेली आहे ईडी कार्यालयामध्ये, पण आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे की जी 2-4 लाख लोकांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्याशिवाय आपला 31 मार्च या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी चेअरमन आहे. इतर सरकारी संस्था आहेत, ते वर्षा केलं असतो. ठेवी वाढवणं, NPA कमी करणं, अशा अनेक बाबी या सहकारी संस्थांच्या आहेत. त्यामुळे मला महिन्याची मुदतवाढ मिळावी अशी एक विनंती आमचे वकील करणार आहे. आणि बाकीच्या सगळ्याच्या बाबतीत आपला तपशील मी निश्चितपणानं देईन, कारण आता कारण ईडीची काय मला आजपर्यंत काही नोटीस नव्हती, कारण ते समज घेऊन गेलेले आहे. कारण पहिल्या त्या केसमध्ये माझं नावच नव्हतं. आता 30 केसवर त्यांनी काल समज दिलेली आहे. वास्तविक त्यामध्ये काय माझा संबंध नाही, परंतु त्याला उत्तर देताना आपण सांगू आणि त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करू. राजकीय सूडभावनेतून ईडीची कारवाई झाली आहे का, या प्रश्नावर आमदार मुश्रीफ यांनी थेट भाष्य करणं टाळलं. हा प्रश्न आता न्यायालयीन अखत्यारीत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान आमदार मुश्रीफ यांनी काही मोजक्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष अशोक जकाते, प्रवीण काळबर, जयदीप पोवार, इरफान मुजावर, संजय चितारी उपस्थित होते.